अक्कलकोटचे काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची पंचायत समितीच्या बीडीओला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत दमदाटी केली आहे. पंचायत समितीला जाळ लावून बीडीओ तुम्हाला आत टाकेन अशा भाषेत दमदाटी केल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झालाय. 26 सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीतर्फे तालुक्यातील निकृष्ट दर्जाच्या रस्त्याविरोधात हलगीनाद आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी निवेदन स्वीकारण्यासाठी आलेल्या अक्कलकोट पंचायत समितीचे बीडीओ शंकर कवी टके यांना निवेदन देताना माजी आमदार म्हेत्रे यांनी दम दिलेला आहे. बातमी सविस्तर पाहूया. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर पंचायत समिती ऑफिस जाळून टाकेन, माझं पोलीस काहीच करू शकत नाही असे शब्द म्हेत्रे यांनी वापरले होते. हे पंचायत समिती कार्यालय मीच बांधलं आहे, त्यामुळे हे जाळायला मला फार वेळ लागणार नाही असं म्हेत्रे म्हणाले. या ऑफिसला जाळ लावून तुम्हाला आम्ही आत टाकतो, मग काय करणार तुम्ही? माझ्यावर एक केस दाखल होईल, आम्ही त्यासाठी हायकोर्ट सुप्रीम कोर्टात 25 वर्ष केस चालेल असंही म्हेत्रे म्हणाले. माझं आयुष्य कोर्ट कचेरी केस त्यातच गेलं, त्यामुळे मला काहीच फरक पडत नाही, शांत बसलो म्हणून तुम्ही फार करू लागलात का असा सवाल सिद्धाराम म्हेत्रे यांनी चुकीची भाषा वापरलेली आहे. आम्ही गप असलो म्हणजे काय तुम्ही फारच हे करू लागला का तुम्ही? मग ते जाळपोळ करायचं का? आता हे जाळ लावलं तुम्हाला आत टाकलं, कोण काय करणार? एक केस होईल फक्त आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत 25 वर चालतात ते माझ्यावर. माझं आयुष्य गेले ते पोलीस स्टेशन, कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट हेच करत आलो मी. अरे येणार नाही म्हणजे कसं सांगायचं आम्ही तुम्हाला? शिस्तीत बोलू लागलं तर काय द्या, त्या भवानीला सांगा नीट समजावून, नाहीतर होणार आहे.